आपण आता समजून घेऊया गद्य आणि पद्य। गद्य म्हणजे काय? तर जे आपण स्वाभाविकपणे बोलतो, सहजपणे बोलतो, ते झालं गद्य। तर जे आपण लयबद्ध बोलत असतो, ज्याच्यामध्ये लय असते, सूर असतो, असं बोलणं म्हणजेच पद्य। पद्यामध्ये एक विशिष्ट अशी रचना असते शब्दांची, मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये लय असते। तर लयबद्ध बोलणं म्हणजे पद्य आणि सहज स्वाभाविक बोलणं म्हणजे गद्य। आता हे जे पद्य आहे त्याच्यात जी लय आणली जाते त्याच्यात दोन प्रकार आहेत, एक छंद आणि दुसरं वृत्त। अक्षरांचा जो विशिष्ट क्रम लावला जातो त्याच्यातून वृत्त तयार होते। एक विशिष्ट क्रमाने अक्षर येतात किंवा विशिष्ट मात्रेने, म्हणजे उच्चारण्याचा जो कालावधी तो विशिष्ट असा असतो आणि त्याच्यातून पद्य निर्माण केलं जातं आहे, त्याच्यातून पद्य निर्माण होते। आता ह्याच्यामध्ये लघु आणि गुरु क्रम असतो। कोणता क्रम असतो? लघु आणि गुरु। अक्षरांचा जो क्रम लावला जातो तो लघु आणि गुरु असा क्रम लावलेला असतो। काही ठिकाणी मात्रेचा क्रम असतो, म्हणजे ठराविक मात्रा असतात ज्या अक्षराच्या उच्चाराला कमी वेळ लागतो त्या अक्षराला म्हणतात ऱ्हस्व, आणि जे ऱ्हस्व अक्षर आहे त्यालाच म्हणतात लघु। लघु म्हणजे लहान। कोणत्या अर्थाने? उच्चाराला लागणाऱ्या वेळेच्या अर्थाने। ज्या अक्षराच्या उच्चाराला कमी वेळ लागतो त्याला म्हणतात ऱ्हस्व आणि ऱ्हस्वलाच म्हणतात लघु। तर ज्या अक्षराच्या उच्चाराला थोडा जास्त वेळ लागतो, तर ज्या अक्षराच्या उच्चाराला थोडा जास्त वेळ लागतो त्याला म्हणतात दीर्घ, ते अक्षर दीर्घ, आणि दीर्घलाच म्हणतात गुरु। गुरु म्हणजे मोठा। आता हे जे लघु आणि गुरु आहेत त्यांच्या काही खुणा आहेत। लघु अक्षराला काय खूण वापरतात? अर्धचंद्र। दीर्घ अक्षराला म्हणजे गुरुला काय खूण वापरतात? आडवी रेघ। आता लघु आणि गुरुच्या मात्रा किती? लघुची मात्रा एक। लघुला मात्रा किती? एक। आणि दीर्घ जे आहे म्हणजे गुरु जे आहे त्याला मात्रा दोन। आता ह्या मात्रा कशावर ठरल्या? उच्चाराच्या वेळेवर। ज्याच्या उच्चाराला, ज्या अक्षराच्या उच्चाराला कमी वेळ लागतो त्याला एक मात्रा, ज्या अक्षराच्या उच्चाराला थोडा जास्त वेळ लागतो त्याच्या दोन मात्रा, अशा ह्या मात्रा। तर या ठिकाणी आपण लघु आणि गुरु म्हणजे काय, वृत्त म्हणजे काय, मात्रा म्हणजे काय, हे थोडक्यात आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे।